नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण साबुदाण्याचं उपवासाच्या दिवशी एक नवीन रेसिपी बनवणार आहोत, जे की सगळ्यांना खूप आवडेल आणि झटकेपट होणारं आहे। साबुदाण्याला भिजवायची वगैरे काहीच गरज नाही आहे। तर त्यासाठी मी इथं एक कप एक वाटी एवढं साबू घेतलेला आहे, एका कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि साबुदाण्याला एक 2 मिनटं गॅसवर भाजून घ्यायचं आहे। खूप भाजायचं नाही आहे, फक्त गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरला लावून हे छान असं पीठ व्हायला हवं आहे। तर गॅस आहे तो इथं मध्यम ठेवलेला आहे आणि 2 मिनटाच्या आतच मी हे गॅस इथं बंद करून घेणार आहे। तर असं हात लावून इथं बघायचं आहे शाबू आहेत ते गरम झाले आहेत की नाही। तर छान असं गरम झालेले आहेत, तर आपण ह्या कढईमध्ये असंच याला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात, किंवा एका ताटमध्ये काढून याला असंच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथं थंड झालेले आहेत, मी एका प्लेटमध्ये घालून ठेवून दिलेलं होतं। तर आता आपण एक मिक्सरचं भांडी घ्यायचं आहे, तर हे सगळे साबुदाणे ह्याच्यात घालून ह्याचं छान असं एक पीठ तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, आपण शाबू भाजल्यामुळे छान असं बारीक असं पीठ इथं तयार झालेलं आहे। ते पीठ आहे तो एका भांडीमध्ये काढून घेतलेलं आहे। जर तुम्हाला याला चाळायचं असेल तर तुम्ही तर चाळून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्याला हे इथं पाणी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथं पाणी थोडंसं जास्त लागणार आहे, आपण हे शाबू न भिजवता घेतलेलं आहे। तर साधारण एक वाटी साबुदाण्याला आपल्याला इथं भिजवायला एकूण आपल्याला 3 किंवा 3.5 वाटी इथं पाणी लागणार आहे, पण तुम्ही इथं 1-2 वाटी तुम्ही बघू शकता। मी याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी दुसऱ्या भांडीमध्ये उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, कुकरला 2 चिट्टी काढून घेतलेलं आहे। कुकर थंड झाल्यावर बटाट्याचे असं वरचे साल काढून इथं बटाटे असं छान मॅश करून घेतलेलं आहे। तर साधारण एक मोठे 2 बटाटे मी घेतलेले आहेत। तर त्या बटाट्यांमध्ये हे सगळं इथं शाबू आपण जे आत्ता भिजवून घेतलेलं होतं ते इथं घालून घ्यायचं आहे। त्याचसोबत इथं मिरची, अद्रक व जिरा इथं घेतलेला आहे। तुम्हाला जर उपवासाला चालत नसेल तर तुम्ही फक्त हिरवी मिरची वापरलात तरी चालेल। तर हे सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्याला भिजवायला आपल्याला पाणी खूप जास्त लागणार आहे। पहिलं आपण फक्त शाबू भिजवताना, साबुदाण्याचं पीठ भिजवताना 2 वाटी पाणी घेतलेलं होतं, आणखीन इथं मी इथं 1 वाटी घेतलेला आहे। तर आज आपण उपवासाचे इथं अप्पे बनवणार आहोत। तर साधारण आपल्याला 1 वाटी साबुदाण्याला 3 ते 3.5 वाटी पाणी लागणार आहे। तर हे बघा, छान असं मी इथं अप्पेसाठी एवढं पीठ आहे तो करून घेतलेला आहे। तर इथं आप्पे पात्र घेतलेलं आहे, ह्याला मी इथं तूप लावून घेणार आहे। तर तेल किंवा तूप काही लावू शकता। तर मी इथं हाताने सगळीकडे आहे आप्पा पात्रामध्ये सगळं तूप लावून घेतलेलं आहे। तर ह्याला गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं आहे। तर छान असं गरम झाल्यावर इथं 1-1 चमचा असं हे साबुदाण्याचं पीठ आपण भिजवून घेतलेलं ते इथं घालून घ्यायचं आहे। तर सगळीकडं मी घालून घेतलेलं आहे, तर मध्यभागीसुद्धा इथं लास्टला आपण घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही ह्याच्यावर अजून थोडंसं तूप इथं घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपले आप्पे आहेत तर खूप छान असं निघतील आणि आतमध्येपर्यंत असं भाजला जाईल। तर खूप जास्त तूप सोडायची गरज नाही आहे, 1-1 थेंब सोडून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर ताट ठेवायचं। तर ह्याचं झाकण लावून साधारण 1-3 ते 4 मिनटं झाकण लावून ह्याला असंच भाजून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। ह्याच्यावर जर ताट नाही ठेवला की खूप वेळ लागतो, 1-8 ते 10 मिनटं बारीक गॅसवर ह्याला लागणार आहेत। तर तुम्ही ताट झाकून ह्याला इथं शिजवून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता 5 मिनटानंतर छान असं इथं भाजलं गेलेलं आहे, तरी आपल्याला इथं पलटी करता येत नाही आहे। तर मी आणखीन 1 मिनिट असंच ठेवून देणार आहे। तर इथं 1-6 मिनटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता
छान असा खालचा भाग आहे तो भाजला गेलेला आहे। तर आता आपण सगळे आप्पे आहेत तो पलटी करून घ्यायचा आहे। तर सावकाशपणे असं पलटी करून घ्यायचं आहे, नाहीतर साबुदाण्याचा जो चिकट असतो ते सगळं चमच्याला लागतो। तर असंच मी इथं सगळे आप्पे आहेत तो पलटी करून घेणार आहे। खूप सहजपणे निघत आहेत तुम्ही बघू शकता। तर इथं सगळे पलटी करून झालेले आहेत। ह्या बाजूला सुद्धा आणखीन एक 2 ते 3 मिनटं बारीक घसूर असंच भाजून घ्यायचं आहे आणि लगेच आपण काढून घेणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता सहजपणे निघालेला आहे, खाली आप्पे पत्र्याला काही चिटकलेलं नाही आहे। छान असं भाजला गेला की ते सहज निघतात आपोआप। तर मी इथं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्ही याचा कलर बघू शकता खूप छान दिसत आहेत। हे खायला पण खूप छान आहेत। कधी साबुदाण्याच्या खिचडीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही असं हे उपवासाचे आप्पे बनवून खाऊ शकता। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।